सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर जे प्रशासकाची मागणी करतायत ते जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतायत. या बँकेच्या नोकर भरतीबाबत चुकीचे मेसेज पाठवत आहेत. कोणतेही अनधिकृत काम संचालक मंडळाने केलेलं नाही, त्यामुळे विरोधकांनी बँकेची नाहक पतनामी करू नये असा इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी दिलाय. मी सांगितलं ना तुम्हाला, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर नोकर भरती केलेली नाही. संचालक मंडळाला आपल्या अधिकार आणि जबाबदाऱ्या माहिती आहे. जी काय या बँकेमध्ये पारंपरिक पद्धत चाललेली होती, त्याच पद्धतीने जे काय कामकाज वाढलं असेल, ते काही जॉबवर जे काय वाढतं, आज आमचा स्टाफ मापदंड जो आहे 655 आहे. आम्हाला शासनाची भरती करायला आमचे अधिकार नाही आहे. याच्यामध्ये शासनानेही भरती करायला पाहिजे, त्यांची एजन्सी आहे. याच्यामध्ये अद्यापही शासनाने आम्हाला मान्यता दिलेली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आज ऑलरेडी आमचा स्टाफ कमी आहे. जे काय जॉबवर काय एखादं जॉबवर ज्यावेळी वाढतं एखाद्या याच्यामध्ये, त्यावेळी मानधन स्वरूपात त्यांचा भविष्यात जी काय भरती होईल, उद्या कधी शासन मान्यता देईल त्या भरतीशी, त्या भरती ह्या कोणत्याही मानधनाच्या काम करणाऱ्या स्टाफचा संबंध येणार नाही. त्याच्यामुळे त्या याचा कोणी पराचा गावळा करण्याची काही गरज नाही आहे. मानधनावर जे काय त्यांचा अधिकार आहे, त्या पण त्याचा असलेली उद्या रेग्युलर भरती होईल, त्या रेग्युलर भरतीमध्ये मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुठेही संबंध येत नाही आहे. चाललाय ह्याचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही नाबार्डची आहे. नाबार्डने सुद्धा ऑडिट वर्ग केलेला आहे. आणि ज्यावेळी चांगलं काम चालतं त्याचवेळी टीका होते. आणि निवडणुका आलेल्या आहेत, एवढे वर्ष आज 5 वर्ष झाली. मी त्यांच्या जे लोकात आरोप करतायत त्यांच्यासोबत होतो, त्यावेळी आरोप झाले नाही आहेत. याचा अर्थ आरोप होत आहेत येणाऱ्या 2-3 महिन्यात निवडणुका होणार असे स्पष्ट संकेत आहेत. एखादं ज्यावेळी पक्षी काही आरडाओरड करतात, त्यावेळी आपण म्हणतो ना बहुतेक पाऊस पडणार आहे, त्यातला प्रकार आहे. ही जी काय ओरड आहे ही निवडणुकीमुळे ओरड आहे. तर त्याने जे काही चांगलं काम केलं आहे त्यामुळे तर 18-19 आम्हाला नाबार्डचा ऑडिट वर्ग मिळालेला आहे. 19-20 सुद्धा आज या ठिकाणी ऑडिट चालू आहे. नाबार्डचं ऑडिट सुद्धा त्याच पद्धतीने होईल आणि त्याचा निश्चितच आम्हाला वर्ग मिळेल. एकंदरीत ज्या विश्वासाने या जिल्ह्यातील सभासद संस्थांनी आमच्या संचालक मंडळांना जे निवडून दिलं, त्यांना सार्थ असा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. शेवटी बँक आहे, या बँकेमध्ये कोणी या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, कारण ही कुठची एक राजकीय संस्था नाही आहे. आणि म्हणून जे कोण टीका करत असतील, यांना आमच्या काही गोष्टीचं त्यांना चुकीच्या त्या ठिकाणी वाटत असतील, तर ज्या जी काही योग्य प्रशासकीय यंत्रणा आहे त्या ठिकाणी ते दाद मागू शकतात. पण या ठिकाणी शेवटी ह्या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत ह्या असलेल्या गोरगरिबाच्या ठेवी आहेत, मोठ्या लोकांच्या यामध्ये ठेवी नाही आहेत. घाम घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत आणि म्हणून ही घामातून, शेतकऱ्यांच्या घामातून ही बँक उभी राहिलेली आहे. तिला कोणी ठेच पोचण्याचं काम जसं संचालक मंडळ करत नाही आहे, त्याच पद्धतीने इतर कोणी राजकीय व्यक्तीने करू नये. या बँकेमध्ये काही दिवसापूर्वी प्रशासक नेमण्याबद्दलची काही वृत्तपत्रातनं सोशल मीडियावरती आम्ही वाचलं. एकंदरीत त्या बँकेच्या कारभाराची सर्वांनी ऑडिट वर्ग, नाबार्डची, रिझर्व्ह बँकेची त्यांनी माहिती घ्यावी आणि त्यानंतरच बँकेच्या प्रशासक असेल त्याबद्दलची जी मागणी करतात ही याचा अर्थ ह्या जिल्हा बँकेच्या निवडणुका या जवळ येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी बँकेवरती आरोप करू नये. निश्चित निवडणुकीसाठी जे काय राजकारण करायचं आहे ते वैयक्तिक आमच्याशी त्यांनी करावं, पण बँकेमध्ये अधिकारी कर्मचारी किंवा ह्या ग्राहकांचा 4.5 लाख ग्राहकांचा जो या बँकेवरचा विश्वास आहे, हा विश्वासाला कुठे ठेच पोचेल असं कोणी या ठिकाणी राजकारण राजकीय लोकांनी कोणी करू नये, अशी बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने या बँकेचा चेअरमन आहे त्याने मी सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो आहे. या बँकेमध्ये काही नोकर भरतीबद्दलचे चुकीचे आरोप केले जात आहेत. कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोकर भरती किंवा बेकायदेशीर नोकर भरती केलेली नाही आहे. जे काही कर्मचाऱ्यांचा मापदंड आम्हाला जो मान्य आहे त्याच्यापलीकडे कुठेही कर्मचारी नाही आहेत. भांडण लावण्यापेक्षा मी काय भांडण लावण्याचा काय विषय येत नाही. मुळात जिल्हा कार्यकारिणीमध्ये हा आधी विषय कधी याच्याबद्दलची चर्चा झालेली नव्हती, हा एक विषय. ती शब्दाला खोट्याची धार डिजिटलवरनं ती आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय ते समजून जा, ही फेक न्यूज आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.